कर्ज माफिया ललित पाटिल के बयान के बाद राज्य की सियासत तेज हो चुकी है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए सुषमा अंधारे ने कई सवाल उपस्थित किए हैं, जहां उन्होंने कहा कि ड्रग्स माफिया ललित पाटिल क्यों भाग गया। इसका जवाब ना तो अस्पताल प्रशासन ने दिया और ना ही सरकार ने। ललित पाटिल ने खुद खुलासा किया है कि मेरा अपहरण कर लिया गया है, इसके लिए कौन जिम्मेदार है, ससुन से बाहर निकले, कार की मदद किसने की, पैसे से किसने मदद की है, नासिक से गुजरात और वापस नासिक तक की पूरी यात्रा आसानी से संभव है क्या? ड्रग्स माफिया ललित पाटिल आज पोलिसांच्या आज स्वाधीन झालाय आणि त्यानंतर आम्ही सातत्याने मागच्या 2-3 पत्रकार परिषदांमधून प्रश्न विचारत होतो की ललित पाटील पळाला कसा काय। त्याचं उत्तर ना आम्हाला हॉस्पिटल प्रशासनाने दिलं ना पोलीस प्रशासनाने दिलं, पण त्याचं उत्तर दस्तूर खुद्द ललित पाटीलने आज दिलंय आणि एक धक्कादायक खुलासा केला की मी पळालो नाही, मला पळवलं गेलं। कोण पळवू शकतं ललित पाटीलला? एकटं ससून हॉस्पिटल याला जबाबदार असेल का? ससून हॉस्पिटलमधनं कदाचित तो बाहेर पडायला मदत होईल, पण बाहेर त्याच्यासाठी गाड्या अरेंज कोणी केल्या? पुण्यातनं तो आधी गुजरातकडे जातो, तो नाशिकमध्ये जातो, तो नाशिकमध्ये राहतो, नाशिकमध्ये तो पैशांची जमवाजमव करतो, तिकडनं तो सगळ्या गोष्टी अरेंज करतो, मग तो पुन्हा अजून एकदा मुंबईकडे जातो। हा जो सगळा जो प्रवास आहे तो सहज शक्य आहे का? नाशिकमध्ये 200-300 कोटीचा कारखाना उभाच कसा काय राहतो? त्यामुळे पालकमंत्री म्हणून दादा भुसेंची ही जबाबदारी फार मोठी आहे। दादा भुसेंना या गोष्टी माहीतच नाही असं ते म्हणत असतील तर ते सपशेल फेल आहेत, आणि माहीत असेल तर त्यांनी ह्या चालू कशा काय दिल्या। मी शंभूराजे देसाई यांच्याही चौकशीची मागणी करते, कारण जेवढी नुसत्या नाशिकमध्येच नाही तर नाशिकमध्ये ड्रगचा कारखाना सापडला, अख्ख्या राज्यभरात MD हे जे विषारी औषध आहे ते तिकडनं सप्लाय होत होतं। अगदी त्याच वेळेला सोलापूरमध्ये सुद्धा तोसा कारखाना सापडला। येरवडा कोर्ट परिसरामध्ये शुभम पास्ते नावाच्या माणसाकडे चरस सापडलं। हे ठाई ठाई ड्रग्ज आणि चरस इतक्या सहजपणे उपलब्ध कसं होतं? शंभूराजे देसाई यांची ॲज अ एक्साइज मिनिस्टर काय पकड सैल होते का? मुख्यमंत्र्यांच्या अगलबगलमध्ये फिरताना आपली प्रशासकीय खात्याशी संबंधित कामाचा त्यांना विसर पडतोय का? त्यामुळे होय, मी या सगळ्यांच्या चौकशीची मागणी करते। ललित पाटील, सहभूषण पाटील, इतर 4 आरोपी आणि सोबतच ससूनचे डीन संजय ठाकूर, त्यांचा व्यवहार बघणारे त्यांचे स्वीय सहाय्यक, उपचार करणारा डॉक्टर, कारण हर्नियाचा उपचार असं सांगितलं होतं, हर्नियाच्या उपचारमध्ये 9 महिने निश्चितपणे लागत नाहीत। माझं स्पष्ट म्हणणं आहे की ससून हॉस्पिटलच्या वॉर्ड नंबर 16 दीड वर्षापासून जे आरोपी सरकारी जावई बनून तिथल्या पंचतारांकित व्यवस्थांचा आनंद घेत आहेत ते कोणाच्या आशीर्वादाने, याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तरं दिली पाहिजेत। आणि याच संदर्भाने त्यांना प्रश्न विचारण्यासाठी महाप्रबोधन यात्रेच्या पर्व 2 आम्ही उद्या त्यांना काही प्रश्न अजून विचारू।